students, so today we are going to see the new point of the chapter, that is torque acting on a particular dipole. So yesterday we discussed about the definition of the dipole, axis of the dipole, the line passing through the axis, it is said to be an axial line, the line passing through the center of the axis of the dipole, it is said to be an equatorial line. Okay, now we are going to find an expression for torque acting on a dipole. So what is this torque exactly? In a short I will discuss, because this concept of torque and couple we are going to discuss in detail in the chapter laws of motion. Laws of motion is chapter then torque acting on a body and couple of the particular body in a rotation. किती असू शकतं हे आपण लॉज ऑफ मोशन मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. इतर म्हणजे या केस मध्ये टॉर्क म्हणजेच काय या तुम्हाला केस मध्ये मी डिस्कस करतो. इफ वी आर गोइंग टू ओपन अ टॅप ऑफ वॉटर, इफ वी आर गोइंग टू ओपन अ टॅप ऑफ वॉटर, टॅप ऑफ वॉटर हाऊ टू ओपन इट, इफ दिस इज द टॅप ऑफ द वॉटर यू आर अप्लाइंग द फोर्स इक्वल अँड अपोजिट, म्हणजे तुम्ही इकडं एका बाजूला एक फोर्स अप्लाय करता, at the same time you are applying force to the other end like this. पाण्याची चावी आपण कशी ओपन करतो, अशी ओपन करतो ना फ्रॉम द सेंटर. सेंटर डिस्टन्स किती आहे फ्रॉम सेंटर, एक फोर्स या बाजूला ऍक्ट होत असतो, वन फोर्स ऍक्टिंग इन दिस डायरेक्शन, अदर फोर्स ऍक्टिंग इन दिस डायरेक्शन फ्रॉम द सेंटर. जो फोर्स एका एंडला ऍक्ट होत असतो ते डिस्टन्स किती असतं आर, सेकंड फोर्स ऍक्टिंग इन अ अपोजिट डायरेक्शन विथ द सेम डिस्टन्स आर, मग याचा अर्थ काय, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर ऍक्टिंग. याची मॅग्निट्यूड जी असणार आहे तीच याची मॅग्निट्यूड असणार आहे, फक्त डायरेक्शन कशी आहे, याची डायरेक्शन इकडे आहे, याची डायरेक्शन इकडे आहे. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ॲट द टू एंड्स ऑफ द बॉडी फ्रॉम द इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. मग या ठिकाणी, या ठिकाणी बघा, एफ क्रॉस आर इज इक्वल टू इकडे टॉर्क आहे, या ठिकाणी कसं आहे परत एफ क्रॉस आर इकडे बरोबर काय आहे टॉर्क, द प्रोडक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स इट इज कॉल्ड एज द टॉर्क. टॉर्क म्हणजे काय लक्षात घ्यावा, लक्षात घ्या इंग्लिशमध्ये, द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स ऑन द पर्टिक्युलर बॉडी, एफ क्रॉस आर इट इज सेड टू बी टॉर्क, एफ क्रॉस आर इट इज सेड टू बी टॉर्क. क्रॉस आर म्हणजे काय, देर इज अ वेक्टर प्रोडक्ट एफ आर साइन थीटा का, डिस्टन्स आर आणि अप्लाइड फोर्स अँगल किती आहे 90, हे डिस्टन्स आर आणि अप्लाइड फोर्स अँगल किती आहे 90. सो फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू अप्लाय झालेला फोर्स हा या एंडला फ्रॉम द परपेंडिक्युलर डिस्टन्स, या एंडला टॉर्क किती आहे टो, टॉर्क इज इंडिकेटेड बाय टो, हियर ऑल्सो टॉर्क इज इंडिकेटेड बाय टो, इट इज एफ क्रॉस आर. वाय देर इज अ क्रॉस, force is perpendicular to this distance from the origin, is it clear? And if these two forces are equal in magnitude but opposite in direction, ite kiti torque act zala hai f cross r, ite kiti torque act zala hai f cross r, fakt direction ka dogancha opposite hai, mhanje if these two torques are equal I can say it forms a couple. जो टॉर्क इकडे ऍक्ट झालाय तेवढाच टॉर्क अपोजिट डायरेक्शनला इथे ऍक्ट झालाय, जो टॉर्क या पॉइंटला ऍक्ट झालाय तोच टॉर्क या पॉइंटला ऍक्ट झालाय पण डायरेक्शन कशी दोघांची अपोजिट, म्हणजे काय, दीज टू टॉर्क्स आर इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन, इट कॉन्स्टिट्यूट्स कपल. कपल अर्थ काय, दोन टॉर्क प्रेझेंट आहेत जे दोन्ही एंडला अप्लाय झालेत, टू टॉर्क्स ऍक्टिंग ऑन द टॅप ऑफ द वॉटर ऍट द टू एंड्स विच आर इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन, दीज टू टॉर्क्स आर कॉल्ड एज अ कपल. बट व्हॉट इज इट टॉर्क, इट इज एफ क्रॉस आर, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दैट इज इट टू बी torque active on the particular body. So we start, how much is the torque active on a dipole, how much is the torque acting on a dipole, that we are going to see here. Hey, sir, the detail madhe apan baghnar ahe torque mhanje kay with the number of examples, couple mhanje kay with the number of examples, but here we should know only what is torque, it is force into perpendicular distance. I can draw here one dipole, okay, I can draw here one dipole, here its magnitude is plus q, its magnitude is minus q, okay, if dipole is rotated by some angle
if dipole is rotated by some angle like this, kiti angle la dipole rotate kela hai theta, okay, here is a yada minus 1 to ikka karan dipole moment increases from minus charge to the plus charge, dipole moment increases from minus charge to the plus charge, kala apan baghitla dipole moment cha formula p bar is equal to 2l into q, barobar hai, and dipole moment increases from minus q to plus q, म्हणून इथं पहिला minus q म्हणले म्हणजे plus q म्हणले, हा जो dipole, if this dipole is tilted with this angle like this, then how much torque is acting, how much torque is acting on this particular dipole at one end, here is the center, distance is said to be l, here distance is said to be l, म्हणजे total distance दोन charge मध्ये इथं minus q आहे इथं plus q आहे, how much is the distance between the two charges, it is 2l, so I can say AB is the dipole, AB is the dipole, okay, AB is the dipole whose length is said to be 2l, is it clear, how much torque acting on one end like this, how much torque acting on the other end like this, equal and opposite torques acting on this dipole to keep this dipole to the view position, actually dipole kiti angle la tilt zala hai mhanje move zala hai asa hai, but torque kasa act honar hai at this two ends like this, so that dipole will come to the view position, so one end torque acting is f cross r and the other end torque acting is f cross r, is it clear, theek hai, ata idha bala kiti force act zala hai ekai la, how much force due to electric field, tumhala maithe na electric field cha force kiti asto, e is equal to force experienced per unit charge, so force due to electric field is q into e na, force due to electric field is said to be q into e, mhanje ya thikani kiti force apply zala hai plus qe, ya thikani kiti force apply zala hai minus qe, बघा मी परत कॅटेगरी डायग्राम करतो सेपरेट, इथं एक टॉर्क ऍक्ट झाला एक एंडला, इथं दुसरा टॉर्क ऍक्ट झाला अदर एंडला, व्हेन डायपोल इज मूव्हिंग विथ सम एंगल थीटा, टोटल लेंथ किती आहे, टोटल लेंथ इज सेड टू बी 2l फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल, इज इट क्लियर, हा चार्ज इथं होता तो नंतर इथं आला आहे, हा चार्ज प्लस क्यू इथं होता नंतर तो इथं आला आहे, ओके, सो दॅट टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल इज सच दॅट dipole will comes to its mean position, but how much torque acting at one end, how much torque acting at one end, it is plus qe, how much torque acting on the other end, it is minus qe, eka plus charge sathi torque kiti force kiti qe, second sathi force minus qe, barobar hai, mag ya tikancha torque baka point b la torque kiti asala baka, the torque at point A घेतो पहिल्यांदा, इट इज टो इज इक्वल टू फोर्स किती आहे मायनस क्यू ई इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथून डिस्टन्स किती आहे, इट इज एल, टॉर्क ऍट बी, द टॉर्क ऍट पॉइंट बी टो इज इक्वल टू पॉइंट बी ला काय परत फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे का परपेंडिक्युलर डिस्टन्स, इट इज प्लस क्यू ई इंटू एल, बरोबर आहे, म्हणजे ह्या केसमध्ये इथं टॉर्क किती ऍक्ट झाला आहे, या पॉईंट टॉर्क किती ऍक्ट झाला आहे बघा, टो इज इक्वल टू प्लस क्यू ई इकडे ऍक्ट झाला आहे, आणि या केसमध्ये इथं टॉर्क किती ऍक्ट झाला आहे वर्टिकल अपवर्ड डायरेक्शनला, इट इज टो इज इक्वल टू माइनस क्यू ई, याचं मीनिंग काय, दीज टू टॉर्क्स आर इक्वली मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड सेम आहे, मॅग्निट्यूड सेमचा अर्थ काय, क्यू ई क्यू ई माइनस घ्यायचं काय, मॅग्निट्यूड सेम क्यू ई क्यू ई, बट अपोजिटिव डायरेक्शन, हा टॉर्क कसा आहे डाऊन डायरेक्शन आहे, या पॉईंटचा टॉर्क कसा आहे झाला आहे अपवर्ड डायरेक्शन, सो वन इज इन डाऊन डायरेक्शन, सेकंड इज इन अपवर्ड डायरेक्शन, सो दीज टू टॉर्क्स आर इक्वली मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, these two torques combined produces one couple, therefore if
it form a couple when mirror torque over an electrode both when two torques toe 1 and toe 2 are same direction same magnitude same but directions are opposite therefore total torque toe is equal to baga eka eka कपल बघा आता कपल कसं काढतो आपण दोन टॉर्कचं डिस्टन्स मागे तुम्हाला मी सांगितलं कपल टू टॉर्क्स ऍट टू एंड्स एंड देयर परपेंडिकुलर डिस्टन्स या ठिकाणी रिझल्ट टॉर्क असणार आहे बघा दी मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स बघा हा टॉर्क इकडे ऍड झाला आहे as a perpendicular distance right? This is torque, this is perpendicular distance, this is torque, this is perpendicular distance. If these two torques are same but directions are opposite, we will get a couple. Torque with same amplitude but different directions, we will get one couple. Manje system se couple ka hai, do torque hai. Total torque kya tha? Magnitude of torque and distance between two torques. So total torque is equal to magnitude of torque. Kiti ahe torque magnitude Q into E. This is magnitude of torque Q into E. Okay? Into distance between two torques 2L. Hey, do torque act hota hai kya? Do torque the distance kiti ahe 2L. Manje couple define karta na do torque the distance kiti kehna kya jiya thikani 2L. कपल डिफाइन करताना दोन टॉर्क्स मधील डिस्टन्स किती कन्सिडर केले पाहिजे इट इज सेड टू बी 2L ओके देयरफॉर टो इज इक्वल टू क्यू इनटू 2L इनटू ई बट व्हाट इज क्यू इनटू 2L मॅग्नेटिक या केस मध्ये डायपोल मोमेंट म्हणतो मी डायपोल मोमेंट पी आणि ई डायपोल मोमेंट पी आणि ई or I can write this toe is equal to P cross E manjes P E sin theta karan hai cross product hai cross product sa arth kya hai electric field ikda hai baka electric field kuda hai ikda hai kashi kya hai baka positive to negative ikda hai electric field tar dipole kasa hai ya direction hai dogai madhe kya tari angle hai so they are under rotation they makes angle theta with each other that's why there is said to be a product of vector product or I can say it is a sin theta sin theta arth kya hai dipole moment ani electric field vector hai doge kashe ahet they are making angle theta with each other doge jar parallel astil mhanje baka ashe asel dipole chi position tar torque isu kay jhala zero x jhala ashi position asel तर टॉर्क त्याच्यावरती मॅक्सिमम ऍक्ट होणार आहे म्हणजे डायपोल मुवमेंट पी इज टू एल इंटू क्यू असेल तर त्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असेल आपल्या डायरेक्शनला तर रिझल्ट टॉर्क असणार आहे झिरो असणार आहे हे झिरो का ते आपल्याला हे बघणार आहे त्याच्यामध्ये दिस इज अ टॉर्क ऍक्टिंग ऑन अ डायपोल पी क्रॉस ई ऑर आय कॅन से पी ई साइन थीटा हियर नाउ आय एम गोइंग टू डिस्कस केसेस टू डिफरंट केसेस फर्स्ट केस case first if theta equal to 0 theta equal to 0 theta equal to 0 cha arth kay theta equal to 0 cha arth kay re ikade electric field ahe okay ikade electric field ahe dipole moment dogha cha angle kay e and p theta is equal to 0 therefore sin 0 is a 0 therefore how much torque acting on the dipole pe sin theta mhanje kya jala 0 mhanje torque kya act jala na minimum torque 0 there is no torque acting on a dipole when angle between dipole moment and electric field is said to be 0 ata kya karnar mi case 2 madhe baka केस टू मध्ये
केस टू मध्ये इफ थीटा इज इक्वल टू 90 म्हणजे 90 झालं काय बघा अगोदर डायपोल होता असा आता डायपोल असा आहे ओके हाउ मच टॉर्क एक्टिंग लाइक दिस टू इज इक्वल टू फोर्स म्हणजे किती क्यू ई परपेंडिकुलर डिस्टन्स क्रॉस आर म्हणजे टॉर्क इथे किती टॉर्क ऍक्ट होणार आहे क्यू ई इंटू आर आणि कपल किती असणार आहे एवढा असणार आहे पी ई साईन थीटा दॅट इज इक्वल टू टोटल टॉर्क ओके थीटा इज इक्वल टू 90 असेल तर काय होणार आहे देयरफोर टोटल टॉर्क इज इक्वल टू पी ई साईन 90 म्हणजे तुम्हाला काय होणार आहे पी ई बरोबर आहे ज्या वेळेला डायपोल त्याच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर असतो त्यावेळी त्या डायपोलवरती जास्तीत जास्त टॉर्क किती ऍक्ट होऊ शकतो तो मॅक्स इज इक्वल टू पी इंटू ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू इंटू डायपोल मुवमेंट आणि ज्यावेळी डायपोलचा ऍक्सिस इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल म्हणजे डायपोल आपला डायपोल असा होता नंतर असा डायपोल ऑलरेडी ऍक्सिसवरतीच आहे म्हणजे ऍंगल आहे झिरो बिटवीन पी अँड ई त्या टॉर्क असतो मिनिमम त्यामुळे लक्षात घ्या व्हेनेव्हर डायपोल डिस्प्लेसेस from its mean position whenever dipole displaces from its mean position torque acting on it increases 90 la maximum torque kiti zala pe so torque is always trying to keep the dipole to its initial position that is our conclusion keep in mind whenever torque acting on the dipole that torque always trying to keep the dipole to its mean position so mean position torque ka assumption ho zero maximum torque ka artha kya hai that torque acting on the dipole to keep the dipole to its mean position. So this is the expression for torque acting on electric dipole. Don't try to get confused what is meant by torque and what is meant by the couple. Ya concept torque and couple cha apan detail madhe laws of motion ya chapter madhe discuss karnar ahe. Itha mi fakt tumhala torque chi definition kay asu shakte ani force under the electric field kiti act hoo shakto te fakt tumhala mi sangitle. Force under the electric field F is equal to QE and torque in the electric field is F cross R. Dori torque jar equal astin but direction opposite asel tar kay asel couple. That gives a total torque to is equal to magnitude of torque kiti asel QE into distance between the two torques kiti asel 2L. So Q into 2L into E Q into 2L magnitude of charge and perpendicular distance between the two charges is called as the dipole moment okay Q into 2L kya hai dipole moment hai kasari the P cross E ka cross because they are making some angle if they are in a parallel direction no torque if they are making some angle from each other torque increases means sin 0 torque 0 sin 90 torque maximum asto म्हणून हे दोन्ही कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये प्रेझेंट असतात जर पॅरलल असतील तर टॉर्क झिरो तर परपेंडिक्युलर होऊन गेले एकमेकांना तर त्यामुळे टॉर्क वाढत झाला आहे वेन अँगल इज सेट टू 90 फ्रॉम द ऍक्सिस टू डायपोल मॅक्सिमम टॉर्क ऍक्टिंग इज पी ई दिस मॅक्सिमम टॉर्क ऑलवेज ट्राइंग टू कीप द डायपोल टू इट्स मीन पोझिशन इज इट क्लियर सो वी कैन स्टॉप हियर इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी हाउ मच इलेक्ट्रिक फील्ड along the how much electric field is present around the axis of the dipole and how much electric field is present at the equatorial line of the particular dipole okay half point and yacha pudhe dor points he chapter madhe khup important points ahe kar yacha pudhcha part application based aapyala 12th standard madhe physics 2 madhe shikaycha aahe okay so you can stop here thank you